गेल्या दोन महिन्यांपासून पावसानं दडी मारली असून अक्षरशः पिके पूर्णपणे वाळत असल्याने येवला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे मका सोयाबीन पिकांवर अळीच्या प्रादुर्भावानंतर आता अक्षरशः पावसाअभावी पिके होरपळली असून मका बाजरीसह इतर पिके वाळत असल्याने आता बळीराजापुढे मोठे संकट उभे राहिले आहे शेतकरी आता संकटात सापडल्याचे चित्र येवला तालुक्यात बघायला मिळतंय आहे तर पाऊस नाही त्यात उभं पीक देखील वाळून गेल्यानं अक्षरशः शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच कर्ज कर्जवसुली थांबावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होते आहे आज या ठिकाणी जे पाणी चालू आहे कारण पूर्व भागामध्ये आज या पावसाअभावी सर्व पिकं या ठिकाणी उद्वस्त झाले आहे तरी या कारणाने शासनाने या पंजनाम्याच्या विषय पावसामुळे याची जबाबदारी घ्यावा आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा अशी मी विनंती करतो ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र